नमस्कार, आयुर्वेद खजाना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ॲसिडिटी मूळव्याध यावर घरगुती सोपा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जे चित्रामध्ये जे फळ दिसते याला आवळा म्हणतात. मित्रांनो, आवळा हा पाचक असून याच्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. याचे काय गुणधर्म आहेत तर आवळा हा पायाच्या नखापासून तर केसापर्यंत जे सर्व आजार दूर करण्यासाठी सक्षम असतो. तर मित्रांनो, कसा करायचा आपल्याला उपाय, तर आपल्याला ह्या आवळ्याचे चूर्ण 100 ग्रॅम घ्यायचे आहे. हे बघा, मी इथं हे आवळ्याचे चूर्ण 100 ग्रॅम घेतले आहेत. आणि आपल्याला दुसरी वस्तू लागणार आहे, हे बघा, हे शंखभस्म. हे जे आपल्याला दुसरी वस्तू आपल्याला ही शंखभस्म चित्रामध्ये दिसते, हे मी इथं पतंजलीचे शंखभस्म घेतलेलं आहे. तसंच मित्रांनो, तिसरी वस्तू लागणार आपल्याला 2 चम्मच सहद. मी सहदसुद्धा याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर काय करायचं आहे हे बघा, 40 ग्रॅम शंखभस्म. हे शंखभस्म असे पांढऱ्या क्वालिटीचे असते, तुम्ही कुठल्याही कंपनीचे घ्या, मी पतंजलीचे घेतले आहे. आणि 100 ग्रॅम हे आवळ्याचे चूर्ण, 40 ग्रॅम हे शंखभस्म आपल्याला या आवळ्याच्या चूर्णामध्ये टाकायचं आहे. हे आपण इथं टाकत आहे मित्रांनो. आणि याचं आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे. मी एका व्यक्तीला ही औषधी करून देत आहे म्हणून हा व्हिडिओसुद्धा मी बनवतो आहे मित्रांनो. हे बघा, आपण याला चांगलं नीट कालून घेऊ, याला एकत्र करून घेऊ. हे आपण सर्व एकत्र मिसळलं आहे. मित्रांनो, कसा घ्यायचा याला, हे बघा, किमान 1 चम्मच व हे 2 ते 3 चम्मच मी याच्यामध्ये सहद टाकलेलं आहे. हे चूर्ण आपल्याला या सहदामध्ये टाकायचं आहे. हे बघा, हे मी या सहदामध्ये टाकलं आहे. हे सहदामध्ये टाकत आहे. हे मी सहदामध्ये टाकून इथं मिसळलं आहे मित्रांनो. हे बघा, तर आपल्याला काय करायचं आहे, हे 1 चम्मच जवळपास आपल्याला हे 1 चम्मच हे जे मिश्रण आहे हे आपल्याला सकाळ संध्याकाळ जेवणा अगोदर आपल्याला हे चूर्ण सहदामध्ये टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण जर असं केवळ 7 दिवस जर करताय तर आपली भयंकर ॲसिडिटी, भयंकर पित्त हे समूळ नष्ट होते. तसंच पित्तामध्ये जो त्रास होतो, बऱ्याचशा व्यक्तींना भयंकर ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यांना जीव मळमळ करतं, तसंच डोकं भारी पडतं, आळस निर्माण होतं, पोट भारी वाटतं, अशा बरेचशा असे त्रास बऱ्याचशा लोकांना होत असतात. तर काय करायचं आहे हे बघा, केवळ आपल्याला 1-1 चम्मच हे मिश्रण आपल्याला सकाळ संध्याकाळ चाटायचं आहे. याच्यावर ते 1-1.5 तास आपण काहीच खाऊ नका. आपलं पित्त, ॲसिडिटी, तसंच जीव मळमळ करणे, डोकं दुखणे, डोळे लाल होणे, सर्व विकार आपले या मिश्रणाने दूर होतील. तसंच मित्रांनो, मूळव्याधावरसुद्धा आपल्याला ह्या आवळ्या चूर्णाचाच उपयोग करायचा आहे. आणि तो कसा करायचा आहे, जर मूळव्याध दोन्ही प्रकारच्या जर मूळव्याधीला आपण खरोखर जर समूळ नष्ट करत असाल तर पुढचा उपाय अवश्य बघा. मूळव्याधामधून जर रक्त जात असेल, मूळव्याधाचा त्रास होत असेल, मूळव्याधामध्ये अंगार होत असेल, मूळव्याध दुखत असेल, मूळव्याध ठणकत असेल, तो दोन्ही प्रकारच्या मूळव्याधवर सोपा उपाय आहे हा. आपल्याला हेच आवळ्याचे चूर्ण, जे अगोदर मी तुम्हाला आवळ्याच्या चूर्णाचा पित्तावर हा उपाय सांगितला आहे, आपल्याला ह्याच आवळ्याचे चूर्ण आपल्याला घ्यायचे आहे. जवळपास 1 चम्मच तरी आपण हे आवळ्याचं चूर्ण घेऊ शकतो. हे बघा, मी याच्यामध्ये नीट घेऊन दाखवतो. आणि आपल्याला हे जे मिश्रण आहे हे आपल्याला 1-1 चम्मच सकाळ संध्याकाळ दह्यामध्ये टाकलेले हे आवळ्याचे चूर्ण आपल्याला सकाळ संध्याकाळ घ्यायचे आहे. आपल्या मूळव्याधमधून जर रक्त जात असेल तर मित्रांनो, विश्वास करा, ज्या क्षणी आपण हे घेसाल, आपण ज्या क्षणी हे सेवन कराल, त्या क्षणी आपल्या मूळव्याधाचे रक्त हे ताबडतोब बंद होईल. तसंच तुम्ही जर हा उपाय 6-7 दिवस करताय तर मूळव्याध हे समूळ नष्ट होऊन जाईल, मग ती कोंबाची मूळव्याध असो किंवा रक्ताची मूळव्याध असो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.